श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वटपौर्णिमा ही 21 जूनला आहे. वटपौर्णिमेला पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 5:24 ते 10:30 असणार आहे. या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही भाज्या अशा आहेत की त्या चुकूनही बनवायच्या नाही. तसेच आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या आपण कुणालाही द्यायच्या नाही. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका करू नये हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. वटपौर्णिमा म्हणजे सगळ्या महिलांसाठी अगदी आनंदाचा दिवस आणि या दिवशी महिला 16 शृंगार करून वडाची पूजा देखील करत असतात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही. झाडू साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आणि जर आपल्या घरामधील झाडू आपण कुणाला जर दिला तर आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते व घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. तसे सहसा कोणी झाडू मागत नाही, पण आपल्या इथे शेजारी कोणी राहायला आलं तर अशा व्यक्तींना आपण झाडू 5 मिनिटांसाठी देत असतो, पण असा झाडू आपण कुणालाही द्यायचा नाही. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे, मग आपल्या घरामध्ये मीठ असेल किंवा पीठ असेल, साखर असेल, ज्या काही सफेद स्वरूपामध्ये वस्तू आहे त्या देखील माता लक्ष्मी स्वरूप असतात. त्या वस्तू देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही. जेव्हा समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनाच्या वेळेस मीठ देखील बाहेर पडलं होतं, त्यामुळे माता लक्ष्मीला ते अत्यंत प्रिय आहे. म्हणून आपण मीठ या दिवशी कुणालाही द्यायचं नाही. अगदी कोणी उष्ण मागण्यासाठी आलं तरी पण त्या महिलेला आपण मीठ या दिवशी देऊ नये. आता तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की सायंकाळ झाली, संध्याकाळ झाली की दूध दही हे कुणालाही द्यायचं नसतं, पण जेव्हा जेव्हा पौर्णिमा येते त्या दिवशी आपण दूध दही अगदी सकाळच्या वेळी देखील आपल्याला कुणालाही द्यायचे नाही. आता या ज्या काही वस्तू आहेत त्या आपण कुणालाही द्यायच्या नाही, पण जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊ द्यायचे नाही. तर दारावर मागणारी व्यक्ती ही महिला असेल तर त्या महिलेची तुम्ही या दिवशी ओटी भरावी, कारण की पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आपल्या दाराजवळ येते असे म्हणतात. त्यामुळे ती महिला आपल्या दारातून तशीच जाता कामा नये. तुम्ही तिला हळदी कुंकू लावा आणि जर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तुम्ही ओटी भरण्यासाठी सामान आणलेलं असेल तर तिची ओटी तुम्ही नक्कीच भरू शकता. यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. किंवा दुसरं कोणी जर दारावरती आले, मग गाय असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, तर त्यांना देखील आपण काठी उचलायची नाही किंवा त्यांना देखील हकलून लावायचे नाही. तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या, पण असे जे काही मुख्य प्राणी आहे ते देखील आपल्या दारातून तसेच जाता कामा नये. आता भरपूर वेळा आपण म्हणतो की आपल्या दारावर कोणीतरी मागण्यासाठी येतं, पण त्या व्यक्तीकडे सर्व काही असतं तरी ते का मागतात. तर फक्त एवढं लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेलं आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे आपण थोडं काहीतरी दान केलं ना तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असतं. या वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये तांदळाची खीर बनवली जाते ना, त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या घरावरती सदैव असतो, त्यामुळे या दिवशी तुम्ही तांदळाची खीर ही आवर्जून बनवावी. पण या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही. तर आपण दही आहे, दह्याचे सेवन आपण वटपौर्णिमेच्या दिवशी करायचे नाही. अगदी सकाळी देखील आपण दही खायचे नाही किंवा संध्याकाळी देखील दही आपण खायचे नाही. दह्यापासून जे काही पदार्थ बनवलेले असतात ते देखील आपण या दिवशी ग्रहण करायचे नाही. छोट्या मुलांना देखील आपण या दिवशी दही हे चुकूनही देऊ नये. तसेच आता ज्या काही भाज्या आहेत त्या भाज्यांमध्ये आपण वांग्याची भाजी वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही बनवायची नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांचा उपवास असतो, पण काही महिला दिवसभर व्रत करतात तर काही महिला वडाची पूजा करून आल्यानंतर जेवण करतात. मग अशा वेळेस आपण जेव्हा भाज्या बनवत असतो तेव्हा अगदी पुरुषांसाठी भाजी बनवत असाल किंवा स्वतःसाठी भाजी बनवत असाल तर त्या भाज्यांमध्ये आपण वांग्याची भाजी ही चुकूनही बनवायची नाही. तसे ज्या काही भाज्या जमिनीखाली येतात
मग कांदा असेल, लसूण असेल किंवा मुळा असेल, तर या भाज्यांचे देखील सेवन आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नये. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण मांस, मद्य, मच्छी याचे देखील सेवन करायचे नाही. अगदी घरामध्ये पुरुष मंडळी असतात तर त्यांनी देखील या दिवशी मांस, मच्छी याचे सेवन करू नये. आपण जर असे केले तर जी महिला उपवास करत असते, व्रत करत असते, तिचे व्रत देखील फलदायी हे ठरत नाही. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते, परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे. संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील जो काही कचरा आहे तो संध्याकाळी चुकूनही काढायचा नाही. पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका. तुळशीची पाने भगवान विष्णूला प्रिय आहे, परंतु देवी लक्ष्मीला ती आवडत नाही. माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण केल्यास तुमच्या प्रगतीवरती त्याचा परिणाम हा होतो. तसेच मी तुम्हाला अगोदरच सांगितले की जेवणामध्ये दही या दिवशी खायचे नाही. जर आपण या दिवशी जेवणात दही खाल्ले तर धनहानी होण्याची दाट शक्यता असते. तसेच आरोग्याशी संबंधित देखील आपल्याला अडचणी या येत असतात, त्यामुळे आपण या दिवशी दही हे खायचे नाही. तसेच आता पौर्णिमेच्या दिवशी आपण घराची स्वच्छता तर करतच असतो, पण आपल्याला आपल्या दरवाजाच्या बाहेर लगेच चप्पलही ठेवायची नाही. चप्पल तुम्ही साईडला ठेवा, पण दरवाजाच्या लगेच बाहेर ठेवू नका. तसेच आपली जी काही कचरा कुंडी आहे ती देखील आपल्याला दरवाजाच्या लगेच बाहेर ठेवायची नाही. जो काही मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर आपण कचरा चुकूनही ठेवायचा नाही. उलट तुम्ही बाहेर स्वच्छता करायची आहे, रांगोळी काढायची आहे, तसेच थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडं दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे, आणि असं पाणी तुम्ही दरवाजाच्या बाहेर नुसतं स्प्रे केलं तरी पण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत असतो व आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, तसेच भगवान विष्णूंना देखील हळद ही प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही असं पाणी दरवाजाच्या बाहेर या दिवशी जरूर स्प्रे करावं. तसेच उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील करावं. आता पौर्णिमा म्हटलं की भरपूर ठिकाणी कार्यक्रम देखील असतात. मग कुणाचा वाढदिवस असेल किंवा कुणाचं दुकानाचं उद्घाटन असतं, तर अशा वेळेस आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही, किंवा अगदी तुम्ही दुकानातून घेऊन देखील या वस्तू कुणालाही देऊ नये. त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपण माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल ती आपल्याला या दिवशी कुणालाही द्यायची नाही. मग आपली जवळची सख्खी बहीण असेल किंवा सख्खा भाऊ असेल त्यांना देखील आपण या दिवशी माता लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला भेट म्हणून द्यायची नाही. अगदी चांदीची लक्ष्मीची मूर्ती देखील तुम्ही द्यायची नाही. किंवा देवांचे फोटो असतात, माता लक्ष्मी स्वरूप काही झाडे असतात, कुबेराचं झाड असेल, तसेच पूजेशी संबंधित ज्या काही वस्तू आहे, मग तामण असेल, गडवा असेल, त्या देखील आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही. तुम्हाला जर द्यायचेच असेल तर तुम्ही त्यांना वस्त्र घेऊन देऊ शकता, मग साडी घेऊन देऊ शकता, पण अशा ज्या काही देवाशी संबंधित वस्तू आहे त्या आपल्याला भेटवस्तू म्हणून पौर्णिमेच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही. या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपले केस किंवा नखे कापायचे नाही. अगदी महिलांनी देखील याची काळजी घ्यायची आहे आणि पुरुषांनी देखील याची काळजी घ्यायची आहे. आपल्या घरातील छोटी मुले असतील त्यांची देखील नखे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कापायची नाही. तर पौर्णिमेच्या दिवशी सर्वांनाच माहीत आहे की वटपौर्णिमा आहे, महिला साज शृंगार करतात, त्यांनी काळ्या रंगाची साडी ही परिधान करू नये. पण या दिवशी पुरुषांनी देखील काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही. अगदी आपल्या घरातील छोटे बाळ असेल त्यांना देखील तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी काळे कपडे घालू नका. तुम्ही पिवळ्या रंगाचे, लाल रंगाचे कपडे हे घालू शकता, पण काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. तसेच आपण जे पूजेसाठी आसन घेत असतो ते आसन देखील काळ्या रंगाचं नसावं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा. धन्यवाद.